Hello students, good afternoon. This is our sixth video lecture on Unit 1 Wireless Communication System. I am Ms. Amruta Nandal, working as a lecturer in Electronics and Telecommunication Department at SPM Polytechnic, Kumthe. In this video, we will see mobile wireless systems. In last lecture, we had seen paging system, one of the type of mobile wireless system. Some of the important wireless systems are cordless telephone system, cellular telephone system and paging system. In this video lecture, we will see cordless telephone system and cellular telephone system. First is a cordless telephone system. This telephone system looks like this. The cordless telephone first appeared around 1980, means in first generation. This is full duplex communication system. They use radio frequency EM waves to connect base station to portable handset. In figure, this is the handset and this is the base. The handset is portable. We can communicate by using handset from anywhere in the home. Cordless telephone system work on 900 megahertz frequency range, which allow this phone to be clearer, broadcast a longer distance and choose from more channels. Cordless telephone system are restricted within home. Vidyarthi mitranno, cordless telephone ha first generation telephone system ahe ani ha duplex communication system ahe. Full duplex means apan ekach veli transmit hi karu shakto ani receive hi karu shakto tumcha voice. Tar cordless telephone system madhe दोन युनिट आहेत, एक आहे बेस युनिट आणि दुसरा आहे पोर्टेबल हँडसेट. आणि त्यासाठी 900 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी रेंज अलाउ केलेली असल्यामुळे तर ह्याच्यामधला येणारा जो वॉइस आहे तो क्लियर आहे. आणि हा रिस्ट्रिक्टेड विद इन होम, म्हणजे ह्याचा रेंज जास्त नाही आहे. विद इन 15 मीटर आपण कम्युनिकेट करू शकतो. जर 50 मीटरच्या बाहेर गेलो तर ह्याचा रेंज जातो आणि आपला वॉइस इंटरप्ट होतो, आपला कम्युनिकेशन इंटरप्ट होतो. नेक्स्ट इज अ ब्लॉक डायग्राम ऑफ कॉर्डलेस टेलिफोन सिस्टीम. दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ कॉर्डलेस टेलिफोन सिस्टीम. इट कन्सिस्ट ऑफ बेस युनिट कनेक्टेड टू द टेलिफोन लाईन अँड अन अडॅप्टर टू प्रोड्यूस अ डी सी सप्लाय फॉर वेरियस इलेक्ट्रॉनिक सर्किट इनसाइड द बेस युनिट. द अडॅप्टर इज ऑल्सो रिक्वायर्ड टू चार्ज द बॅटरी यूज्ड फॉर द वायरलेस हँडसेट. सो द बेस युनिट म्हणजे बेस स्टेशनमध्ये काय काय आहे इथे पहा तुम्ही. तर पहिला आहे रिंगर आणि ॲम्प्लिफायर, नेक्स्ट आहे पॉवर ॲम्प्लिफायर आणि आयसोलेटर, आणि थर्ड आहे मॉड्युलेटर डीमॉड्युलेटर. तर हा बेस स्टेशनचा बेस युनिटमधले कॉम्पोनंट्स असतील. आणि हा आहे दुसरा पार्ट हँडसेट. आणि बेस स्टेशन आणि हँडसेट हे दोन्ही पण युनिट वायरलेस लिंकनी जोडले गेलेले आहेत. तर हा वायरलेस कनेक्शन असल्यामुळे हँडसेटमध्ये आपल्याला बॅटरी लागतो. आणि हा जो बेस स्टेशन आहे तो टेलिफोन केबलनी म्हणजे PSTNनी कनेक्टेड आहे. तर नेक्स्ट आपण त्याचं वर्किंग पाहूयात. ओके, त्याच्या आधी हा जो ब्लॉक डायग्राम दिसतोय दुसरा, तर हा ब्लॉक डायग्रामसुद्धा तुम्ही यूज करू शकता कॉर्डलेस टेलिफोनसाठी. तर दोन्हीपैकी एक जरी काढला तरी इट्स ओके. नेक्स्ट इज अ वर्किंग. अ कॉर्डलेस टेलिफोन हॅज टू मेजर पार्ट्स. तर आत्ताच आपण बघितलेले आहे त्याचे दोन मेजर पार्ट्स आहेत, बेस स्टेशन आणि हँडसेट. द फर्स्ट वन इज अ बेस स्टेशन. इट कन्सिस्ट ऑफ रिंगर अँड ॲम्प्लिफायर अँड ऑल द अदर सर्किट्स विच आर प्रेझेंट इनसाइड अ कन्व्हेन्शनल टेलिफोन. इन ॲडिशन इट कन्सिस्ट ऑफ ट्रान्सरिसिव्हर.
The transmitter has a limited range of typically 50 meters, which has omnidirectional antenna to radiate signal. तर बेस युनिटमध्ये बेस स्टेशनमध्ये रिंगर ॲम्प्लिफायर आणि अदर सर्किट्स जे कन्व्हेन्शनल टेलिफोनमध्ये असतात तेच आहेत. आणि त्याचसोबत ह्यामध्ये ट्रान्स रिसिव्हर आहे, कारण पेजिंग सिस्टीमचा मेन ड्रॉबॅक हाच होता ज्यामध्ये ट्रान्स रिसिव्हर नव्हता, ओनली आपण मेसेज ट्रान्समिट करू शकतो. तर हा एक मेन पॉईंट आहे जो कॉर्डलेस टेलिफोन सिस्टीममध्ये आहे. आणि नेक्स्ट आहे तर त्याचा जो रेंज आहे, मी ह्याच आधी सांगितले होते तुम्हाला, तर ह्याचा फक्त टिपिकली रेंज आहे 50 meters. तर त्याच्या आतमध्येच आपण कम्युनिकेट करणार आहोत आणि ह्यासाठी ओमिनी डायरेक्शनल अँटेना यूज करण्यात आलेला आहे. नेक्स्ट इज अ हँडसेट. द हँडसेट रिसिव्ज द रेडिओ सिग्नल्स फ्रॉम द बेस, कन्वर्ट इट इन टू इलेक्ट्रिकल सिग्नल अँड सेट दॅट सिग्नल टू स्पीकर. वेन यू टॉक the handset broadcasts your voice to base, the base receives your voice signal, convert it into electrical signal and send that signal through the phone line to the other party. The base and handset operate on a frequency pair that allows you to talk and listen at the same time. It's called a duplex frequency. तर हँडसेटचं काम आहे इट रिसीव सिग्नल फ्रॉम बेस. तर बेसकडून आलेले जे सिग्नल जे आहेत तो रिसीव करतो आणि त्याला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करून स्पीकरला पाठवतो, जे की आपण जो व्हॉइस आहे ते ऐकू शकतो. आणि बोलता हँडसेट जे सिग्नल आहे ते बेसला पाठवतो व्हॉइस सिग्नल, आणि बेस ते व्हॉइस सिग्नलचा इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करून तर दुसऱ्या पार्टीला फॉरवर्ड करत असतो. तर बेस आणि हँडसेट दोन्हीही एकाच फ्रिक्वेन्सीमध्ये ऑपरेट करत असल्यामुळेच आपण एकाच वेळी ऐकूही शकतो आणि बोलूही शकतो, तर त्यालाच आपण डुप्लेक्स फ्रिक्वेन्सी असे म्हणणार आहे. नेक्स्ट आहे सेल्युलर टेलिफोन सिस्टीम. द सेल्युलर टेलिफोन सिस्टीम इज लुक्स लाईक धिस. दीज आर द नॉर्मल आवर मोबाईल फोन्स. Cellular telephone system is basically a wireless system just like a cordless telephone. In cellular telephone system, that is cell phone, distance is not restricted to within home, but one can travel in a city or outside the city without any interruption in the communication. The demand for cellular mobile phone is increasing and is likely that wired communication will be replaced by wireless technology. In cellular system, city is divided into small areas called as a cell. Each cell is around of 10 square kilometer. विद्यार्थी मित्रांनो, सेल्युलर टेलिफोन सिस्टीम हा सेम ॲज दॅट ऑफ द कॉर्डलेस टेलिफोन सिस्टीम आहे, कारण तोही वायरलेसच आहे आणि हाही वायरलेसच आहे. बट डिफरन्स काय आहे त्याच्यामध्ये, तर कॉर्डलेस टेलिफोन सिस्टीम हे फक्त विद इन हाऊस, म्हणजे आपल्या फक्त घराच्या एवढ्या रेंजमध्येच आपण बोलू शकतो. तर सेल्युलर टेलिफोन सिस्टीममध्ये असं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे, आपण घरातही बोलू शकतो, घराच्या बाहेरही एखाद्या दुसऱ्याच्या सिटीमध्ये जाऊनही बोलू शकतो विदाउट इंटरप्शन इन द कम्युनिकेशन. आणि सेल्युलर मोबाईल फोनचा डिमांड वाढत असल्यामुळे वायर्ड कम्युनिकेशन सगळे वायरलेस टेक्नॉलॉजीमध्ये रिप्लेस झालेले आहेत. सेल्युलर सिस्टीममध्ये जो कम्युनिकेशनचा एरिया आहे, रेंज आहे, तो वाढवण्यासाठी तर मोठ्या सिटीचा स्मॉल एरियाजमध्ये डिवायडेशन केलेले आहे, आणि त्या स्मॉल एरियाला सेल असे म्हणलेले आहे, आणि तो प्रत्येक सेलचा जो डिस्टन्स आहे अराउंड 10 square kilometer असतो. अँड दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ सेल्युलर टेलिफोन सिस्टीम विच कन्सिस्ट ऑफ बेस स्टेशन दॅट इज BS अँड ऑल्सो कन्सिस्ट ऑफ मोबाईल स्टेशन. इट मे बी अ ह्युमन विथ पोर्टेबल मोबाईल फोन ऑर इट इज अ व्हेकल इन विच द मोबाईल इज प्रेझेंट दॅट इज अ मूव्हिंग मोबाईल. अँड इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ सेल साईट अँड दिस इज कॉल्ड एज अ सेल. तर हे जे तुम्हाला हेक्झाकॉन शेपमध्ये दिसतो तर त्याला आपण म्हणणार आहे सेल. अँड इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ मोबाईल टेलिफोन स्विचिंग सेंटर MTSO and central office and PSTN. तर हे जे आहे ब्लॉक डायग्राम ऑफ सेल्युलर टेलिफोन सिस्टीम. तर ह्याचं जे वर्किंग आहे आपण पुढे बघणार आहोत. द वर्किंग ऑफ सेल्युलर टेलिफोन सिस्टीम ॲज शोन इन ब्लॉक डायग्राम. आताच आपण बघितलेले आहे ब्लॉक डायग्राम. इच सेल इज लिंक्ड टू सेंट्रल लोकेशन
called the Mobile Telephone Switching Office MTSO and it is also called as a MSC, that is Mobile Switching Center. तर तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही एखादा फुल फॉर्म वापरू शकता. MTSO coordinates all mobile calls between an area which consists of several cell sites and central office. Time and billing information for each mobile unit is accounted by MTSO. At the cell site, base station is provided to transmit, receive and switch calls to and from any mobile unit within the cell to the MTSO. In this manner, heavily populated areas can be serviced by several stations rather than one as used by conventional mobile technique. Communication between base station and mobile station is defined by standard called as a Common Air Interface, CAI. It specifies different channels like FVC, RVC, FCC and RCC. FVC is nothing but forward voice channel, RVC is nothing but reverse voice channel, FCC is nothing but forward control channel and RCC is nothing but reverse control channel. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे ब्लॉक डायग्राम आपण आता बघितलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला असे दिसून येते की सेल जे आहे, एक जे स्मॉल एरिया आहे, तर ते सेंट्रल लोकेशनला लिंक केलेले आहे आणि ते लिंक केलेले आहे मोबाईल टेलिफोन स्विचिंग ऑफिसला. त्याला आपण MSC म्हणजे मोबाईल स्विचिंग सेंटर ही असेही म्हणू शकतो. तर मोबाईल स्विचिंग सेंटर हा काय करतो, सेल साइट्स आणि सेंट्रल ऑफिसमधल्या जो कम्युनिकेशन आहे तो करत असतो आणि तसेच टाईम आणि बिलिंगचा जो इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला माहितीच असेल जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला फोन लावतो, तर फोन आपण जेव्हा लावतो, फोन कम्प्लीट झाल्यानंतर जेव्हा आपण फोन कट करतो तेव्हा तुम्हाला टायमिंग किती मिनिट किती सेकंड तुम्ही बोललेला आहात आणि त्याचा बिल किती झालेला आहे तर तेही तुम्हाला डिस्प्ले होतं. तर त्याचं जे काम आहे तो MTSO करत असतो. At the cell site, base station is provided to transmit, receive and switch calls. तर सेल साईटचं जो काम आहे तो काय करतो, तर कॉल रिसीव करणे, ट्रान्समिट करणे किंवा ते स्विच करून देणे, तर हे जे काम आहे सेल साईट करत असतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला मेन हे ह्याच्यामधून बघायचं आहे, तर ह्या सेल्युलर टेक्निकमुळेच मोठे मोठे जे एरिया आहेत तर तिथे आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकलो, तेही त्याचा जो स्मॉल पार्ट्समध्ये डिवायडेशन करून. आणि हे जे कम्युनिकेशन आहे तर त्याच्यासाठी एक स्टँडर्ड बनवलेले आहे आणि त्या स्टँडर्डला म्हणतात कॉमन एअर इंटरफेस. आणि त्यासाठी काही चॅनल्स लागतात, तर हे जे चॅनल्स आहेत तर त्याचं जे डीप इन्फॉर्मेशन आहे आपण पुढच्या युनिटमध्ये घेणार आहोत. This is all about the mobile wireless system. This is the assignment for today's video lecture. Complete this. Thank you.